काय वाटतं संदीप आणि मुंबई त्यांनी पैठण तालुक्यात खूप विकास केला, गावाला जवळजवळ 100 विहिरी दिल्या, 25 वर्षापूर्वी आमदार ते उद्धव ठाकरे सैन्यामध्ये गेला, मग काँग्रेसमध्ये गेला, काय म्हणायचं खासदार असताना सुद्धा परिचय नाही. का चंद्रकांत खैरे हे बघा साहेब, ते आमच्या संपर्कामध्ये नाही, आमचं काम केलं माहिती तुला बाकी काय करते याच कशाला विचारायचं. काँग्रेस साहेबांनीच आमच्या गावाला रोड केलं, 45,000 घरकुल योजना मंजूर केली होती. माझ्या महाराजाचं नाव पण झालं पाहिजे, पण सिटीत तसं काम झालं पाहिजे, नंतर त्यांचं नाव झालं पाहिजे. आम्ही प्रत्येकाला प्रचार करून स्वतःचे हे करू शकेल, काँग्रेस साहेबांनाच मतदान करावं. आता संभाजीनगर झालं तर लोकांना पाणी भेटू लागलं का? नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा आपण घेतोय. आज शिंदे गटाकडनं संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. खरं तर आपण जर या ठिकाणी बघितलं असेल तर शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट असा आपल्याला सामना रंगताना बघणार आहे. चित्र जे रंगलं निवडणुकीमध्ये ते म्हणजे एकनिष्ठ या एका शब्दावरती. या ठिकाणच्या मतदारांना नेमकी काय वाटतंय, कारण संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी गावकरी मंडळी आलेली आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूयात. काका सर्वप्रथम नाव सांगा तुमचं. माझं नाव पंढरीनाथ कळसकर. बर, काय सांगाल लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या कोणाचं पार्ट जड आहे असं तुम्हाला वाटतं? संदीपान भुमरेंचं. का वाटतं संदीपान भुमरे? त्यांनी पैठण तालुक्यात खूप विकास केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला जड पार्ट वाटतं. बर, 25 वर्षापासून आमदार तेचे. काय विकास केलाय त्यांनी? रोड केले, पाण्याची सुविधा केली, समाज मंदिरे दिली आम्हाला, भरपूर कामं केली त्यांनी. सातत्यानं त्यांच्यावरती आरोप होतोय की त्यांनी स्वतःचं घर सुधारवलं, मतदारसंघाचा काही विकास केला? नाही नाही केला, भरपूर केला. सांप्रदायिक मध्ये तर मोठा वाटा आहे त्यांचा. काय काय वाटा आहे नेमकी? कारण त्यांनी पेटी पखवाज भजन मंडळाला नेहमी नेहमी सप्त्याला मदत, अमोक धमोक, त्याच्यामुळे चांगलं कार्य त्यांचं. बर, मस्त कार्य. काय वाटतं तुम्हाला त्यांचा जो मतदारसंघ आहे, सलग 5 वेळा ज्या ठिकाणावरून ते आमदार झालेत, तो सध्या लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरमध्ये येत नाही, अशा वेळी त्याचा परिणाम होऊ शकतो? नाही नाही, कारण की पैठण तालुका पूर्ण त्यांच्या कामाला लागलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जेवढे तालुका असतील, जेवढे आमचे नातलग असतील, आम्ही प्रत्येकाला प्रचार करू स्वतःचे हे करून सनी, तर भुमरे साहेबांनाच मतदान करावं. का का स्वतःच तुम्ही प्रचार करणार आहे, का नातलगांना फोन करता? कारण का त्यांचं काम चांगलं आहे, कार्य चांगलं आहे, वेळोवेळी दुःखाच्या कामात येते आमच्या, त्याच्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणारच. अशा वेळी तुम्हाला चंद्रकांत खैरे का नको? नको म्हणजे ते आमच्या आमच्या जास्त संपर्कातच नाही आले, कधीच संपर्कात नाही आले आमच्या. आमचं जास्त म्हणजे खासदार असताना सुद्धा परिचय नाही कधी. मग ते 4 वेळा खासदार राहिले तर तुमच्या मतदारसंघामध्ये फिरकलं नाही विकास काम? नाही नाही, काहीच नाही काहीच नाही. बर, जो काही संदीपान मुंबरे आहेत त्यांच्यावरती जे काही आरोप होत आहेत, गद्दार खोके घेतलेत, या आरोपासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, ते आम्हाला खोटं वाटतं ते. बर, आम्हाला ते सरळ खोटं वाटतं. काय सांगाल बाबा, मला सांगा की संदीपान मुंबरे यांच्यावरती सातत्यानं आरोप होत आहे की ते छत्रपती संभाजीनगरचे नाही, ते बाहेरचे. नाही असं नाही साहेब, ते सगळे खोटे आरोप आहे सगळे. त्यांचं कार्यमान आहे यांच्यामध्ये, त्यांच्यामुळे सर्व लोक त्यांच्या पाठीमागे आहे. काय काय कार्यमान वाटतं ते? म्हणजे फलबुद्ध म्हणजे रोजगार हमीचे ते होते ना, त्यांनी भरपूर काही आमच्या गावाला जवळजवळ 100 विहिरी दिल्या आणि फल उत्पादनांमध्ये भरपूर महान कार्य केलं त्यांनी, असे सबसिडी आणून दिली सर्व काही. काय काय वाटतं छत्रपती संभाजीनगरचा विकास कोण करू शकतो? विकास हे संदीपान भुमरे साहेबच करू शकतात, दुसऱ्याचे लाईकचे नाही. का चंद्रकांत खैरे नको? का चंद्रकांत खैरे नको? हे बघा साहेब, ते आमच्या संपर्कामध्ये नाही, त्याच्यामुळे कसं आमचं जे जवळचं असल्यामुळे आम्हाला ते चांगले वाटतं. काय काय सांगाल दादा, काय परिस्थिती आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, कोणाचा पार्ट अधिक जड आहे? भुमरे साहेब. का भुमरे साहेबांचा पार्ट जड आहे असं? भुमरे साहेब सलग 5 वर्षापासून आमदार आहेत, त्यांचे विकास कामं भरपूर आहेत, पैठण तालुक्यामध्ये भरपूर विकास केलेला आहे त्यांनी. पण त्याच्यामुळे भरपूर विकास हा जो शब्द आहे यावरूनच विरोधक रान उठवतात, म्हणतात त्यांनी भरपूर विकास जो केला तो फक्त स्वतःचा केला आहे, त्यांनी स्वतःचे वाईन शॉप खोललेत असं त्यांच्यावरती आरोप केला जातो. नाही नाही, तो आरोप आहे सरळ 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 आरोप आहे. आमच्या तालुक्यामध्ये सलग 5 वर्षापासून त्यांनी भरपूर असं सगळ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे, काही आडी वैयक्तिक जरी कोणाला अडचण आली तरी सुद्धा ते उभा राहतात, आणि रस्त्याचे काम परत आता पिण्याची पाण्याची सोय ते करू लागलेत प्रत्येक गावामध्ये, त्याच्यामुळं आम्हाला वाटतं तरी त्यांनी विकास कामं करतात आणि याच्यानंतर सुद्धा ते अशाच पद्धतीने कामं करतील. काय सांगाल बाबा, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप होतो आहे की त्यांनी दारूचे दुकानं उघडलेत, अनेक या ठिकाणी महिला ज्या आहेत त्यांचे घरं जे आहेत ते नासवण्याचं काम केलं असं सांगितलं? नाही, ते दारूचे दुकानं असतील ते आम्हाला काही सांगता येणार नाही, कारण दारूचं दुकान झालं आणि आमचा विकासाचं काहीच संबंध येत नाही. आमचे कामं केले म्हणजे ते तिकडे बाकी काय करते हे आम्ही कशाला विचारायचं? आमचा जो केला तो त्यांचा फक्त स्वतःचा केला, त्यांनी त्यांचा बिझनेस. आमचा पैठण तालुक्यात भरपूर विकास केला त्यांनी, विहिरी दिल्या, कोड्डे दिले, जनावरांना गोठे दिले आणि रोडचे कामं केले, याची शेड दिली. आम्ही तर मला कळतं तसं आमच्या गावाला रोड नव्हता,
मला कळतं तसं, पण भुमरे साहेबांनीच आमच्या गावाला रोड दिला, परत डीएमसी दिली आम्हाला मोठी, खूप मोठी डीएमसी दिली, त्याच्यामुळे त्यांचा भरपूर उपकार. काय वाटतं तुम्हाला, त्यांना निवडून दिलं तर ते संपूर्ण जिल्ह्यात करू शकतील, 100% करतील. बर, 100% काय सांगाल बाबा तुम्ही या पुढे काय सांगाल, काय मस्त आनंदात विजय होणार. बर, हो का विजय होईल असं तुम्हाला 100% वाटतं? रोजगार खूप मिळाला, 238 रुपये हजरीनं कितीतरी लोकांना रोजगार मिळाला. बर, शेतीच्या कृषीच्या माध्यम परमत्यांमधून भरपूर लोकांना मिळाला. बर, त्यामुळं नाराज नाही कोणी. काय नेमकी संदीपान भुमरे यांना 5 वेळा पैठणना निवडून दिलेलं आहे, विजय गुलाल त्यांच्यावरती टाकला, इतकं प्रेम पैठणकरांचं त्यांच्यावरती का आहे? ते नाराज नाही करीत ना कोणा, कोणाची दुःखात हजर आहे ना, काही असू, लग्न असू, कोणाचं मावतीचं काम असू, काहीचं असू, हजर आहे, त्यामुळं कोणी नाराज नाही. ज्या पैठणना त्यांना इतकं भरभरून प्रेम दिलंय, तोच पैठण तालुका सध्या या ठिकाणी लोकसभा मतदारसंघात आहेत, त्याचा परिणाम होईल एकनाथ महाराजची कृपा आहे त्यांच्यावर. तर हे पैठण तालुक्याचा परिणाम इकडे होऊ शकतो, जो याच्यामध्ये नाही होणार, व्हायलाच पाहिजे 1%. तर काय सांगाल, जे एकनिष्ठ वगैरे असं जो काही नारा दिला जातो की संदीपान भुमरे एकनिष्ठ नाही आहेत बाळासाहेबांच्या विचारांशी, कोण म्हणतो असं? विरोधक विरोधाला काय करता, मग ते आता हे उद्धव ठाकरे सैन्यामध्ये गेला, मग आता आपला काँग्रेसमध्ये गेला, मग त्याला काय म्हणायचं? त्यांना बदलली जागा, यांनी बदलली हा याच्या जागेवर. बर, काय म्हणता, मग काय कोणाच्या बाजून राहणार तुम्ही? उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी की शिंदेची शिवसेना? शिंदेची. का शिंदेची शिवसेना खरी वाटत? भुमरे साहेबमुळं, मराठी माणूस आहे असं काय म्हणता? बर, काय मग त्यांना जात नाही सोडली ना, त्याला काय काँग्रेसमध्ये जायचं नव्हतं, काँग्रेसचा राग होता, काँग्रेस विचारलं गेलं, मग त्याला कोण लक्ष करणार त्याच्याकडे? बर, मतदानच नाही करणार याला, का काँग्रेसचा इतका राग का काँग्रेस कामच करीत नाही, त्या राग नाही कसं आहे, कोणचं काम काँग्रेसचं काम सांगा ना. धरण आमच्या याच्यात तालुक्यात आमच्या शिवारात, आणि आम्हाला प्यायला पाणी नाही, पाणी गेलं तिकडं काँग्रेसच्या काळामध्ये खाली, मग काँग्रेसला काय दगडांनी मारा तर काय करा त्याला? मग भुमरे साहेब आल्यानंतर त्यांनी पाणी तुम्हाला, आमच्या गावात पाणी आलं पैठणचं. बर, मग काय वाटतं तुम्हाला आता 30 किलोमीटरवरून पाणी आमच्या गावात आलं, मग अजून काय पाहिजे आम्हाला? यावेळी भुमरे साहेब हे विरोधकांना पाणी पाजलं, त्यांना चांगला उलटोकडे पाठा करून पाणी पाहिजे त्यांनी. बर, हो 101%, आणि जनता तर पाणी पाहिजे नाराज. बर, का चंद्रकांत खैरे का नको असं का सूर लावला जातो एवढा नाराजीचा सूर? कोणाकडे गरीबाकडे पाहिलंच नाही तर मग त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला? किती वेळेस खासदार झाला आमच्या पैठण तालुक्यात, येऊनच नाही पाहिलं, आणि मग काय म्हणायचं त्याला, म्हणायचं काय? नेता कसा असतो, पोत्यात भरायचा असतो का जनतेला टाकायचा असतो, कसा असतो नेता सांगा ना. सर, मी औरंगाबादचा आहे, रहिवासी आहे. गोर गोरिबांचे मुलाखत घेणार म्हणत फक्त इम्तियाजली साहेब. बर, औरंगाबादला 10 दिवसांनी 11 दिवसांनी पाणी येतं. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, कधी त्यांनी विचार केला का छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी किती दिवसांनी येतं? इलेक्शनच्या वेळेसच का बरं त्यांना कळतं की पब्लिक जमा करा, मॉब जमा करा, ठीक आहे चांगले आहेत ते आपलं म्हणणं. काय इम्तियाज जलील यांनी काय विकास केला एवढा 5 वर्षामध्ये, त्यांचे काही 5 कामं विकास कामं? सर, जालना रोडला एक डुडरी म्हणून महाराष्ट्र शासनाची, तिथं जवळपास 300 कॉटची डिलिव्हरी होती. आज त्यांनी 1000 कॉटची तिथं त्यांनी टार्गेट केलं. पण त्याचे अध्यक्ष जर हरिभाऊ बागडे आहेत, काम तर जलील साहेबांचे ना. निधी काय दिलाय त्यांनी नेमके, खासदार निधी जो आपण म्हणतो तो काय दिलाय सर्वसामान्यांच्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी काय प्रयत्न? सर, 45,000 घरकुल योजना मंजूर केल्या होत्या. हरिभाऊ बागडेन काय केलं, काय केलं? विधानसभेमध्ये त्यांनी काही मत मांडले, राज्यसभेमध्ये मत मांडले, कोणी उचलला त्यांचा सहवा? जो पाण्याचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला, या संदर्भात संदीपान भुमरे यांनी देखील वेळोवेळी आपण जर बघितलं असेल, त्यांनी सांगितलं की पैठण मध्येच या ठिकाणी जलाशय आहे, मोठा जलाशय कुंभ आहे, त्याचं पाणी मी पुरवण्याचं काम करेल, त्याचं तुम्ही ताण घेऊ नका, किंवा पैठणच संभाजीनगरची ताण भागू शकता. सर, 15 टाक्यांचं काम चालू आहे संभाजीनगरमध्ये, 15 टाक्यांचं काम चालू आहे. डिसेंबर एंडला होईल, आता कोणता डिसेंबर एंड होणार आहे? 25 का 26. आज आमच्या गल्लीमध्ये पाणीच भेटत नाही सर. बर, 10 दिवसांनी 11 दिवसांनी हा प्रॉब्लेम आहे, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांना पाणी पाहिजे. आता हे आपले सगळे बंधूचत गावकरी, आपण ह्यांचा राग नाही धरत, कारण हे बोलले खैरे साहेबांशी, जलील साहेबांशी, इतर कोणीही लोक असू द्या, जलील साहेबांचं काम चांगलं सर. आज आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचे भांडे घासणार, धुणं भांडे घासणार, कोणी काय करणार? बिचार लोक मेले की त्यांचे पैसे त्यांना परत भेटतील, कधी भेटणार? आज कुणी मुद्दा उठवला का त्यांचं सांगा? फक्त जलील साहेब त्यांची केस लढतात. बर, हे आमचे मित्र MIM चे अध्यक्ष आहेत,
ह्यांना पण सगळं माहिती आहे. हा मुद्दा पण पाहिजे, गरिबांची कोण सोय करणार? MIM जर म्हटलं तर खास करून त्यांना प्रश्न विचारायला आवडेल. MIM जर म्हटलं तर MIM हे जातीय समीकरण अधिक रंगावताना दिसतात, विकासाचे मुद्दे नसतात, सातत्यांना विरोधक आरोप करताना बघायला मिळतात. काय सांगायचं? आरोप असतात फक्त. सर, तुम्ही कालची रॅली बघितली असाल, सरची रॅली बघून घ्या तुम्ही. कालची रॅलीमध्ये तुम्हाला दिसलं असत का हा फक्त एक समाजासाठी आहे का प्रत्येक समाजासाठी आहे? काल तुम्हाला दिसलं असत कालची रॅलीमध्ये जे आपण झेडे बघितले तर आपल्याला लगेच कळतो. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगतात की खेड्यांचा उल्लेख केला म्हणून मला आठवतो, ज्यावेळी आम्ही ग्राउंड रिपोर्टसाठी खेड्यांवरती गेलो त्या काही गावांमध्ये जलील हे कधी गेलेलंच नाही आहे. जसं निवडून आलं, विशेष म्हणजे ज्या गावानं, गंगापूर तालुक्यातील रायपूर गाव आहे, त्या गावानं मोठ्या प्रमाणात लीड दिली नव्हती. त्या गावात गेल्या 5 वर्षात ते एकदाही गेले असं. त्यावेळी गावकरी कसे त्यांच्या पाठीशी राहतील? जे जिथं काम झालं असं तिथं तो लोक काम त्याच्या पाठीमागं राहणार ना सर. आणि असं आहे का सराला कोरोना काळामध्ये फक्त 3 वर्ष भेटले आणि हा आपला औरंगाबाद जिल्हा छोटा नाही आहे, हा मोठा आहे. पण त्याच्यामध्ये भरपूर कामं झाले. आम्ही आतापर्यंत आमच्या सिटीमध्ये कधीच खासदार निधीतून रोडाचे काम बघितले नव्हते. आज बहुतेक कामं आहे सिटीत, जे सिमेंटचे रोड झालेले आहे बहुतेक ठिकाणी आहे. असं नाही का काम नाही झालं म्हणून, काम झालं पण वेळ कमी भेटला साहेबाला. तुम्ही बोलताना एक उल्लेख केला की जलील जे आहेत ते सर्वसमावेशक आहे, समधर्म समभाव मानणारे आहेत, तर अशा वेळी छत्रपती संभाजीनगर नावाला ते विरोध का करतात आणि औरंगाबाद नाव त्यांना प्यारं का? ते त्यांचं व्यक्तिगत आहे, मी त्याच्यामध्ये काही सांगू शकणार नाही. कारण की औरंगाबाद अशा वेळी ते सर्वसमावेशक किंवा समधर्म समभाव नेते कसे आहे ते बघा. मी काय सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये ते सरांचं ते जे मी काय सांगू शकणार नाही, त्यांची वेगळं गोष्ट आहे. मी माझे परिवार मी त्यांच्यावर सांगू शकत नाही. माझा पक्ष मला एवढी हे देत नाही का तुम्ही सांगा म्हणून त्याच्यामध्ये. अरे औरंगाबाद नावाची गोष्ट आहे तर औरंगाबाद नाव काय आत्ताने पडलेलं आहे. जर सरकारनं निर्णय दिला असेल, त्या संदर्भात GR काढलेला असेल, नामांतर झालं असेल, छत्रपती संभाजीनगर झाला असेल, तर त्याचा इतका त्रास नेमकी का? त्रास काय नाही आहे. छत्रपती संभाजीनगर झाला तर लोकांना पाणी भेटला का? संभाजी औरंगाबाद आहे तर पाणी भेटलेलं आहे का? अहो औरंगाबाद झाला तर पाणी भेटलं म्हणजे आत्ता संभाजीनगर झाला तर लोकांना पाणी भेटू लागलं का? लोकांना ड्रेनेजची लाईन झाली आहे का? आत्ता आमच्या इथं पडेगाव जास्ती लांब नाही, 5 किलोमीटरमध्ये तिथं ड्रेनेजची लाईन नाही सर, तिथं पाणी नाही आहे. जास्ती जायची गरज नाही आपल्याला. म्हणजे आता संभाजीनगर झालं तर आपल्याला प्यायला पाणी पाहिजे. एवढे महान पुरुषाचं आपण नाव ठेवतो आहे आणि सिटीत आपण बघितलं तर काहीच नाही सर. तर अगोदर सिटीला छान करायला पाहिजे. आणि साहेबांना आम्हाला काही त्याच्यात हे नाही आहे का संभाजी महाराजचं नाव झाला पाहिजे. चांगली गोष्ट आहे संभाजी महाराजाचं नाव पण झालं पाहिजे, पण सिटीत तसं काम झालं पाहिजे, नंतर त्यांचं नाव झालं पाहिजे. नक्कीच. काय सांगाल, ज्या पद्धतीनं आरोप होतात की संदीपान भुमरे पालकमंत्री असतानाही त्यांनी विकास केला नाही, तुम्ही सांगता की पैठण तालुक्यात त्यांनी फार विकास, कारण त्यांना चान्सच नाही भेटला. 2 वर्ष आले ते पालकमंत्री आहे आणि त्यातलं सरकार त्यांचं नव्हतं पूर्ण, कामं करायला अडचणी येत असतील, त्याच्यामुळे नसन केलं त्यांनी ते काम. बरं, पण पाणी प्रश्न हा सर्वात मोठा असताना त्यावरती बोलल्याने सातत्यानं आरोप होत आहे, तर तुमच्या भागातील पाणी प्रश्न सुटला आहे? नाही, आमच्या भागातला पूर्ण पैठण तालुक्यातला सुटलेला आहे जवळपास. बरं, कारण की प्रत्येक खेडोपाड्यात त्यांनी पाईपलाईन केलं आहे आणि त्या DMC मुळे पाणी प्रत्येकाला देणारच आहे. आता औरंगाबादचा प्रश्न असेल पाण्याचा तर करतील ते, जर झाले खासदार तर. बरं, काय वाटतं तुम्हाला, खासदार झाले तर छत्रपती संभाजीनगरकरांची तान ते भागवतील 100% भागवतील का? आपल्याला असं वाटतं की जर संदीपान मुंबरे हे खासदार झाले तर ते या ठिकाणचा विकास करू शकत? केलं पाहिजे सर त्यांनी, अगर त्यांना लोकांनी साथ दिली, खासदार झाले आणि नशिबाने मिनिस्टर पण झाले तर खूप चांगलं. फक्त लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे त्यांनी, घरकुल योजना, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस, आणि जो जो त्यांना कुणी भेटायला गेलं त्यांनी वेळ दिला पाहिजे. गरीब असो श्रीमंत असो कुणी असो, गरीब गेला तर वेटिंगला थांबा, श्रीमंत आला तर त्यांना ACमध्ये बसवा असं नाही. तुम्ही मत मागायला सगळ्याकडे जाता का नाही तर सगळ्याला ट्रीटमेंट चांगली द्या. नक्कीच, धन्यवाद दादा. तर एकंदरीत जो मंडळी आपण या ठिकाणी संभाजीनगरकरांची मतं जी आहेत ती जाणून घेतलेली आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला मिळताना बघायला मिळतात. एकीकडे संदीपान मुंबरे यांच्या विकास कामाची दखल घेतली जाते तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते सभागृहात मांडलेत त्याची देखील दखल घेतली जाते. मात्र आगामी काळामध्ये जे कोणी या ठिकाणावरून खासदार होणार आहेत त्याची जी उत्तरं आहेत, प्रश्न आहेत आणि तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला मतपेटीतूनच मिळणार आहेत. तर वाट बघूयात आणि बघूयात पुढे की नेमकी काय होत आहे आणि कोणाचा पारडा अधिक जड भरत आहे. तोपर्यंत बघत राहा लाईन लाईट क्रिएटर स्टुडिओ.